चला मॅचला सुरुवात करतोय आपण. जो जिंकेल तो मेगा फायनल मध्ये आणि जो मात्र इथे थांबेल त्याला मात्र इतिहास थांबावा लागेल चतुर्थ क्रमांकापर्यंत. त्यामुळे चॅम्पियन बनण्याचे स्वप्न घेऊन सगळेजण आलेत. मॅचला होईल सुरुवात. बॉलिंग ट्रॅकवर आलंय रोहित परवाचा बड्डे बॉय. काय जबरदस्त गोलंदाजी रोहितने केली होती. एक वेगवान गोलंदाज. त्यासोबत पहिला दिवस संपूर्ण घासून ठेवला होता आपल्या बॅटमधून तो कुणाल तारेकर. आणि अतिशय मैदानामध्ये आलेत. पहिला बॉल गेम ऑन गेम साठ. पहिलाच बॉल हॅप ट्रॅकरने सुरुवात केली होती. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला आणि पंच सांगतात वाईट. अतिरिक्त धावेनं सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव टीमचं इथे अकाउंट ओपन झालंय. नुकताच उल्लेख केला टीमचा सूत्रधार टीमचा एक्सपिरियन्स खेळाडू आज मैदानामध्ये नाही आहे चिंचोली टीमचा कैलास डुकरे. हा बॉल शॉर्ट पिच होता परंतु फटका फसलाय की काय हो. इट्स अ बिग विकेट कुणाल तारेकर आणि कॅच कोणी पकडली बघा. अभिषेक शेके एक 15 वर्षाचा खेळाडू काय कॅच टिपली आहे कुणालच्या खेळीस अंत. शेकला तुम्ही बघितलं फिल्डिंग करताना. केपी तुमची ती व्हिडिओ खूप व्हायरल झाली. खरं तर निरेधुंद विभाग जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यावर अभिषेकची खूप स्तुती झाली कारण तिन्ही फॉर्मॅटमध्ये हा खेळाडू खूप चांगला खेळ खेळतोय आणि स्तुती यासाठी होतोय. अवघी 15 वय आहे. अगदी 5 ते 7 वर्ष खेळाडू खेळून देखील मैदानाला घाबरतात परंतु हा खेळाडू गेल्या वर्षी पदार्पण केलं मैदानाला अजिबात घाबरत नाही. बाउन्सरचा वापर करण्यात आलाय. थोडंसं हाफ लेंथ लेन थोडी पाठीमागे ठेवली. रोहितची ताकद आहे. रोहित प्रत्येक बॉल वेगवेगळ्या लेन तो ठेवतोय. अगदी परवाच आपण त्याचा खेळ जवळून पाहिलाय. थोडस चिंतेमध्ये कारण पहिले 2 चेंडू प्रभावशाली करणार आहेत. सायकल इनकडे फलंदा भूषण पाटील मैदानामध्ये आलेत. स्लोरवर गती ठेवली कमी. फिल्डर बॉल खाली कॅच तिथे कॅरी केला जाईल. आणखीन एक विकेट. भूषण मैदानामध्ये आले आणि तेवढ्याच वेगानं मैदानामधून बाहेर. रोहितच्या खात्यामध्ये दुसरी सफलता. जबरदस्त गोलंदाजी रोहित. 2 विकेट्स. बॉल फेके पहिल्या वाईडनं सुरुवात झाली होती परंतु तदनंतर पूर्णतः थांबवलं. अतिरिक्त धावेने खातं उघडलंय परंतु 2 विकेट. 2 मुख्य खेळाडू कुणाल तारेकर आणि भूषण पाटील आज मैदानामध्ये त्यांना खातंही खोलता आलं नाही आहे. लेफ्ट हँडेड खेळाडू प्रफुल मोकल या टीमचा आणखीन एक मिडल ऑर्डरचा लेफ्ट हँडेड विध्वंसक फलंदाज. प्रफुलवर संघ खूप डिपेंड करेल आता आणि स्पेशली अतिशवर देखील. गोलंदाज सज्ज झालेत. स्लोर वन गती परिवर्तन. तेवढाच चांगला फटका गॅप मधून बॉल निघून जाईल सी मापार सौकार. फटका प्रफुल मोकलचं मैदानामध्ये आगमन होणं आणि आक्रमण करून सुरुवात करणं. सुरुवात झाली त्याच्या बॅटमधून चौकारणं. थोडस ब्रेक स्टाईलला बॉलला अजून बाहेर काढला. बचावात्मक पवित्रा घेतला या बॉलवर रोहितनं. कारण हेच ते इम्पॉर्टंट असतं. ग्रामीण बॉलमध्ये मी नेहमी सांगतो की आपल्या वाट्याला फक्त 6 बॉल येतात ॲज अ बॉलर म्हणून. त्यामध्ये तुम्ही जितके डॉट बॉल कसे फेकता येतील हे प्रयत्न तुम्ही करता आला पाहिजे. मागील बॉल असाच काही डॉट साठी
अगदी आवर्जून फेकावतं. आणखीन एक चांगला बॉल परंतु पंच सांगतात वाईट. बाउन्स लेंथ चांगला होता परंतु पंचाने याला वाईट दर्शवले कारण जो वाईड लाईन आहे त्याच्या बाहेरून हा बॉल निघून गेला. अतिरिक्त बॉल अजून एक धावसंख्या फलकामध्ये वृद्धी होईल. सहा धावा दोन गड्याच्या मोबदल्यात. फिल्डिंग डिपार्टमेंट ले तर आपण याचा विचार केला. रोहितचा एक चांगला खेळाडू आहे. टेनिस बॉल मध्ये देखील एक चांगली हुकूमत त्याने मिळवली. गती कमी केली या बॉल बाहेर स्क्वेअर कट खेळायचं होतं. फिल्डर आहे पाठीमागे. बॉल थ्रो करतील कुणालकडे जो विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आहे. एक रन इथे मिळेल. ओव्हर समाप्तीचा इशारे पंचाने केले. पहिलं षटक इम्प्रेसिव्ह होतं. दोन महानतम आणि मुख्य खेळाडूंना बाद करण्यामध्ये यश मिळालं तर रोहितला फलंद बाद झाले. कुणाल आणि भूषण 7-2 अशी सुरुवात झाली आहे सद्गुरु सिमेंट सप्लायर्स पारगाव या टीमची. प्लीज चिंचोली टीम स्पीड अप करा. वेग असं घेऊ नका. थोडस कोपरेट करावं लागेल तुम्हाला कारण जवळपास 4:38 झालेत आणि पाहायला गेलं तर अजूनही 4 सामने बाकी आहेत आपले. बॉलिंग मार्क वर आले तर प्रथमेश शेके हा गोलंदाजीसाठी आलाय. लेफ्ट हँडेड वर्सेस लेफ्ट हँडेड. पहिलाच बॉल वॉड अ बॉल. पायांचा वेध घेतला या चेंडून. थ्रो केला जाईल सेकंड एंड कडे. डेंजर एंड कडे. खराब क्रिकेट. दोन रन ह्या गोष्टी महत्वाच्या असतात. जिथे रन चढण्याची संधी तुम्हाला मिळते त्या रन तुम्हाला चोरता आले पाहिजेत आणि ते केलंय. कारण प्रफुल मोकल एक विध्वंसक फलंदाज आहे. जे 18 गाव प्रीमियर लीग झाले होते तेव्हा प्रफुल मोकलची विध्वंसक फलंदाज मी जवळून पाहिली होती. जेव्हा मैदानामध्ये त्यांची बॅट चालते तेव्हा मैदान गाजवतात. लेगबायच्या स्वरूपाने दोन धावा येत आहेत. दोन धावाने संघ जाऊन पोहोचेल 2-9. 3 ओव्हरची मॅच आहे. चांगला बॉल समोरून चकवा दिला. हायरम ऍक्शन आहे. प्रथम शेकेकडे त्याचा फायदा उचललाय. रबर बॉल म्हटला तर थोडं बेनिफिट गोलंदाजाकडे असतं. ज्याच्या हायरम ऍक्शन आहे त्याला थोडस बाउन्स एक्स्ट्रा मिळतो आणि एक्स्ट्रा बाउन्स नेहमी फलंदाजांना अडचणी निर्माण करतात. तसाच काही. आता फुलटॉस बॉल कापे ट्राय. वेगवान फटका आहे. गॅप मधून खेळायचा प्रयत्न केला. फिल्डर आहेत. थोडासा वेग घेतलाय. दुसऱ्या धावेसाठी पलटलेत. दोन धावा इथे मिळतील. दुहेरी अंकामध्ये संघ पदार्पण करतोय. 11-11 या धावसंख्या फलकावर. थोडीशी धावसंख्या स्लोली सुरुवात आहे कारण जवळपास 9 बॉल संपलेत आणि 11 वर संघाने 2 विकेटी. त्यामुळे पारगाव थोडं शांत आहे. एश लागली आणि बॉल विकेट किपर कुणालकडे. आणखीन एक विकेट इथे. प्रफुल मोखळ लेफ्ट हँडेड विध्वंसक खेळाडूच्या खेळी शांत. पहिल्या बॉलवर चौकार आला होता परंतु त्यानंतर 7 चेंडू सामना केला आणि 7 धावांचं योगदान. 100% स्ट्राईक रेट. आता नवीन फलंदाज मैदानामध्ये इन ॲट नंबर 5. धावा बोर्डवर आहे त्या 11-3 गडी बाद. हा फटका बॅटच्या रडारमध्ये. विकेट आले असल्यावर मात्र रन थांबणार नाही सांगत असताना आल्या आल्या षटकारानं आघात केलाय.
रन आले जवळपास 12, टोटल रन झाले बोर्डवर 2 षटक संपल्यानंतर 3 गडी बाद 19। मास्क साठवते पुन्हा एकदा तिसऱ्या षटकाला कुणाल आलेत। अतिश सलामीला आलेला खेळाडू पहिल्यांदा स्ट्रायकर इन कर येत आहेत। हो हा स्ट्रायकरने सुरुवात केली कुणालला, डॉट बॉलला सुरुवात होते या षटकाची। दुसऱ्या दिवसाचा विचार केला कुणाल या टीम मधून सातत्याने ऑलराउंडर म्हणून कामगिरी बजावतो। यंदाचा टेनिस बॉल साठी कुणालला खूप काय दिला आहे 11 चिंचोली टीमला, परंतु त्याची अनुपस्थिती डेफिनेटली होती, परंतु आज कैलास नाही आहेत, परंतु कुणालचं आगमन। रन मिळेल एक धावे संघाचे, धाव संख्या जाऊन पोहोचत 20। आज मैदानामध्ये लक्ष केंद्रित केलं तर अक्षय या टीमचा कॅप्टन नाही आहे, त्यासोबत कैलास रुकरे हे देखील टीमच्या प्लेइंग 11 मध्ये इन नाही आहेत। आज रोहित सारखा आणखीन एक कमी वयाचा खेळाडू केपी, अभिषेक 15 होता, रोहित अजून कमी वय, मला तर वाटते 12-13 असेल। बाउन्सर अटॅक, 1 बाउन्स वॉर्निंग कुणालला तिथे देण्यात येते। कुणालकडे एक चांगली हाईट आहे, मागील 3 चेंडू पारगाव संघ, केपी मॅच मध्ये क्रिकेट मध्ये कोणीच कमी नसतो, यंगस्टार संघ आहे, परंतु काय फाईट देतोय पारगाव टीमला। हा लेंथ देखील पाहिली पंचाने, लाईन लेंथ पाहिली, बॅट्समन तुमच्या झोन मधून बॉल निघून गेला, त्यामुळे अपेक्षित नजरेने पाहत बसले, डॉट बॉल। 4 चेंडू मध्ये आतापर्यंत फक्त सिंगल आले, शेवटचे 2 बॉल शिल्लक राहिलेत आणि धाव संख्या फळकावर धाव आहेत 20। आणखीन एक ऑफ ब्रेक चांगला बॉल, ज्या फलंदाजानं षटकारनं सुरुवात केली होती नितेशनं त्यालाही शांत ठेवलंय। आतापर्यंत जे 40 संघ मैदानामध्ये उतरले केपी, त्या 40 संघापैकी सर्वाधिक जास्त प्रभावित करणारा संघ कोणता असेल? डेफिनेटली I11 चिंचवली। काय परफॉर्मन्स दिला, दुसरा दिवस अक्षरशः हादरावून ठेवला। हा फटका देखील मिस्सा मिगा फिल्डर, बॉलवर झपाट्याने येण्याचा प्रयत्न अभिषेक, बॉलला स्टॉप केला पहिल्यांदा, 2 धाव पूर्ण झाले, तिसरी सडे निघालेत। कुणालकडे हा थ्रो आलाय आणि रन मिळतील या बॉलवर टोटल 2, आणि अशा रीतीनं पहिला इनिंगचा खेळ इथे संपलाय। 18 चेंडू मध्ये रन करू शकलाय सद्गुरु सिमेंट सप्लायर्स पारगाव, द बिग नेम, एक खूप मोठं नाव आहे। टेनिस बॉल असेल, रबर बॉल असेल, आणि संघ धाव करू शकलाय तो 22-23 धावांचं आव्हान ते I11 चिंचवली या संघासमोर फाईट पाहायला मजा येईल केपी, आणि द्वितीय सत्रामध्ये जॉईंट होतील। आपण ऐकूया सन्माननीय किरण पाटील सरांचा आवाज। वैभव, या बछड्याने जे करून दाखवलंय या स्पर्धेमध्ये ते कोणीच करून दाखवलं नाही आजपर्यंत, अनबिलिव्हेबल परफॉर्मन्स त्यांनी दिलाय। चिंचवली नैऋत्येंद्र विभागातील एक संघ आहे मित्रांनो, छोटा गाव आहे, आणि ज्या वेळेला त्यांनी आम्ही स्पर्धा अनाउन्समेंट केली, डिक्लेअर केली व्हॉट्सअपला, त्यावेळेला बघा लायसन्स बघा, शिस्तबद्ध डिसिप्लिन, शिस्तबद्ध एका लाईन मध्ये ते मैदान सोडतायत, हे डिसिप्लिन त्यांनी शिकलेत, त्यांना शिकवलेत, आणि हाच आशय त्यांनी नक्कीच घेतला आणि असेच ते त्यांचं नाव ग्रामीण क्रिकेटमध्ये पुढे करणार। बघा ज्यावेळेला आम्ही एंट्री त्यांनी केली, ते कैलास डोकरे पावसाली खेळत नाही आहे, फक्त एक आम्हाला एक ही स्पर्धा खेळायची एक मजा म्हणून आम्ही एंट्री करणार आहोत। आणि जशी त्यांनी एंट्री केली, पहिल्या मॅचमध्ये त्यांना 25 धावा चेस होत नव्हत्या 4 ओव्हरमध्ये, आणि सिच्युएशन आता कंडिशन अशी आहे का त्या संघ सुपर 4 मध्ये गेला, आणि आज रायगडमधल्या मोठ्या संघाला पारगाव सारख्या संघासमोर त्यांनी जे परफॉर्मन्स दिले फुलातून, म्हणजे अंगाला हरे येणार असा परफॉर्मन्स त्याने दिला आज जबरदस्त। केपी याच दरम्यान चिंचोली संघाला सपोर्ट करणारे, जेव्हा पहिल्यांदा विश्वजीत ठाकूरनं आपल्या कारकिर्दीतली पहिली बाईक जिंकली होती रजनी स्पर्धेमध्ये, ते दशरथ शेळके स्मृतिचषकाचे आयोजक बंटी शेळके यांचं आगमन झालंय, त्यांचंही हार्दिक स्वागत। निश्चित तौर पर
लेकिन यहां से 18 गेंदों में रन बनाने हैं। 23 सदगुरु सीमेंट सप्लाई पारगांव में आज केतन मेहर की कमी जरूर महसूस होगी, वो इस मुकाबले में नहीं है। उस मुकाबले में पारगांव टीम खींच सकती है इस मुकाबले को। शुरुआती आने वाली दो ओवर में अगर यहां से मेहनत कसरत होगी, विकेट निकलेंगी, तो मैच में पूरी तरह से कमबैक कर सकती है सदगुरु सीमेंट सप्लाई पारगांव। लेकिन चिंचोली क्रिकेट टीम के बल्लेबाजी में देखा जाए तो दूसरे दिन जो बाएं हाथ का बल्लेबाज है प्रथमेश शेलके, जिन्होंने 44 रन की पारी इसी मैदान पर खेली है, तो बल्लेबाज की काफी कुछ मायने रखेगा इस मुकाबले में। बहुत ही बेहतरीन परफॉर्मेंस अभिषेक शेलके, उम्र 15 साल का बच्चा जिसने मैन ऑफ। हेलो, हेलो, 15 साल की उम्र का बच्चा जिसने मैन ऑफ द मैच इस टूर्नामेंट, मैंने उसे अपने कंधे पे उठाया उस दिन, क्योंकि जब कोई अच्छा करता है ना तो उसको हमेशा प्रोत्साहन देना चाहिए, उसका कॉन्फिडेंस बढ़ाना चाहिए। और निश्चित तौर पर आज उसकी फील्डिंग भी हमने देखी है, बेहतरीन परफॉर्मेंस। 18 गेंदों में रन बनाने हैं यहां पर 23। तकरीबन रन रेट की बात यहां से करेंगे तो 7.66 यानी कि 7.66 का रिक्वायर्ड रन रेट। और गेंदबाजी में भूषण जो इस टीम के कप्तान है पारगांव के, सामने प्रथमेश शेलके, बेहतरीन बल्लेबाजी परसों उन्होंने की इस मैदान के ऊपर। 44 नॉट आउट भी उन्होंने बनाया, लेकिन आज दिन अलग है, टीम अलग है। ओ यहां से बेहतरीन गेंद, बिल्कुल कंधे को छू कर गई गेंद, बाउंसर के लिए वार्न किया गया है गेंदबाज को। डॉट गेंद की समाप्ति यहां पर होती हुई, रबर बॉल की गेंद, और बारिश ज्यादा हुई नहीं 3 दिन, और ऐसे में सूखी विकेट के ऊपर बल्लेबाजी जो चाहिए थी उतनी अच्छी किसी टीम की ज्यादा हुई नहीं है। आज तो बिल्कुल छक्के नहीं मिले देखने को। स्लोवर वन, गति परिवर्तन, सदगुरु सीमेंट सप्लाई पारगांव जो नाम ही काफी है क्रिकेट में, क्योंकि उन्होंने मुकाबला अभी छोड़ा नहीं है। 2 डॉट गेंदे लगातार इस मुकाबले में अपना परफॉर्मेंस यहां से बताती हुई गेंदबाजी, अपना लेवल यहां से दिखा रहे 2 डॉट गेंदे लगातार। प्रथमेश शेलके, I11 चिंचोली का ये बल्लेबाज, छक्का लॉन्ग ऑन के ऊपर से बेहतरीन। तेरा रन स्कोर कार्ड के ऊपर, यानी कि अब 10 रनों की जरूरत है। क्या परफॉर्मेंस दिया है प्रणय चिंचोली के, अंडर 18 के खिलाड़ी, सब 19 के ऊपर एक खिलाड़ी होगा, बाकी सब 18 के अंदर, सब छोटे छोटे खिलाड़ी है और
क्रिकेट में उम्र का मायने रखता नहीं है, आपके अंदर खेलने की ताकत होनी चाहिए, आपके अंदर खेलने का जज्बा, तकनीक, आपके अंदर होशियारी होनी चाहिए कि हम ये चाहे कौन सी भी टीम आपको क्यों ना लगे हम उसको हरा सकते हैं। ये अगर आप मन में ठान लेते हैं ना तो आप अच्छा खेल सकते हैं। प्रथमेश शैल के पनवेल प्रीमियर लीग में भी अच्छा चुनाव हुआ था इस खिलाड़ी का, और इस सीजन भी उनके लिए अच्छी बोली वहां पर लग सकती है। कुणाल जिस दिन क्वालिफाई हुई टीम उस दिन मुकाबले में नहीं थे, लेकिन आज अवेलेबल है और गेंदबाजी अच्छी। व्हाइट का इशारा टोटल रन स्कोर कार्ड के ऊपर 14, यानी कि 9 रनों की जरूरत है, 12 गेंदे 9 रन। प्रकाश काका कोहली, इनका मंच के ऊपर आगमन होता हुआ, हम इनका शुक्रिया अदा करेंगे, इस मुकाबले में स्वागत करते हैं। आइए एक और अंपायर हमारी तरफ मुड़ रहे, वाइड बॉल का इशारा, लगातार बैक टू बैक दो वाइड गेंदे और मुकाबले में पूरी तरह घुस रही है आई 11 चिंचौली। 12 गेंदों में 8 रनों की जरूरत है, फाइनल के दरवाजे के ऊपर दस्तक देने के लिए तैयार है चिंचौली क्रिकेट टीम इस मुकाबले में। ओ यहां से एक और बेहतरीन गेंद, मैं कहूंगा डॉट गेंद के साथ स्कोर वहीं पे रुका हुआ है 15 रन। अब 11 गेंदों में 8 रन चाहिए। सदगुरु सीमेंट सप्लाई पारगाव केतन महर आज नहीं है, इस मुकाबले में कमी जरूर महसूस हो रही है। बेहतरीन बैट्समैन गेंदबाज प्रवीण मोकल भी इस मैच में नहीं है, यानी कि पारगाव टीम की जो मेन कड़ी है वो इस मुकाबले में नहीं है। यहां से एक और अच्छी गेंद, ओ यहां से कर रहा फील्डिंग दूसरे की कोशिश और 2 रन भी पूरे होते हुए, 2 रन से टोटल आगे जाएगा, लाइक 22 के तौर पर 2 रन, 17 रन स्कोर कार्ड के ऊपर। यानी कि अब गेंदे यहां से बची है 10 गेंदों में रन चाहिए 6। तो चलिए टॉस के लिए संपर्क कीजिए सावले टीम के कप्तान और चिरले, आर्यन चिरले के कप्तान, तुरंत सावले और चिरले के कप्तान। ओ व्हाट अ शॉट, क्या बेहतरीन घुटना टेक, तमाशा देख, कुणाल के बल्ले से ये विनिंग सिक्सर, मैच फिनिश। बघा मित्रांनो, रबर बॉल मध्ये डोप्यावरती बसून षटकार, त्याने पॅन्ट पण फुल हाफ पॅन्ट घातले, कॉन्क्रीट आहे, थोडस इजा होऊ शकते, पण त्याने ती पर्वा न करता त्यांनी बघितलं की हा जो क्षेत्र खाली आहे त्या दिशेने षटकार ठोकला आहे। आणि आई 11 चिंचवली गोज टू फायनल, फायनल मध्ये जाणारा हा पहिला संघ ठरलाय या स्पर्धेचा। हा आयकॉन त्यांना फायनलमध्ये, जर त्यांना तालुका ओपन संघ जर लागला तर 3 आयकॉन घ्यायचे आहेत, आणि जर ग्रामीण आयकॉन संघ लागला तर 2 आयकॉन त्यांनी घ्यायचे आहेत, हे लक्षात घ्यायचं आहे, हे त्यांना मुभा आहे, आम्ही पहिल्या दिवसापासूनच सांगत आलो। चला टॉससाठी निर्दोष आलेले आहेत चिरले संघाचे आणि अक्षय पवार सावले संघ। प्रकाश काका कोहली यांना विनंती करतो की आपण टॉस करून घ्यायचा लगेच। प्रकाश काका कोहली जय मल्हार हॉटेलचे सर्वे सर्वा, त्यांच्या शुभहस्ते टॉस केला जाणार आहे आजच्या दिवसातील या शेवटची मॅच, म्हणजे या लॉट मधील शेवटची मॅच आहे। इथून जो सामना संघ जिंकेल तो सेमी फायनल साठी क्वालिफाय करेल आणि त्यांची मॅच होईल किंग्स 11 पनवेल या तालुका हाफ मधल्या संघाशी त्यांना खेळायला लागेल। सर टॉस कोण जिंकलाय? निर्दोष, लगेच आपण मैदान ताबा घ्यायचा, 3 ओवरची मॅच असेल आणि ही मॅच संपल्यानंतर लगेच सेमी फायनल नंबर 2 होईल, पण ही मॅच संपल्यानंतर आम्ही फक्त 5 मिनिटं थांबणार। 5 मिनिटाचा जर किंग्स 11 पनवेल संघ इथं आला नाही तर मग त्यांना पॅनल्टी करू आणि मग डायरेक्ट आम्ही फायनल खेळू, कारण आज आम्हाला वेळ नाही आहे फायनल खेळवायची, जास्तीत जास्त षटकांची खेळवायची आहे। त्यासाठी मी अगोदरच सूचना करतोय, आपण जर लाईव्ह बघत असाल तर प्लीज ही 6 षटकं जर स्कोर झाला नाही